वर्ध्यामध्ये महायुतीची जाहीर सभा पार पडली. यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केलाय वर्ध्यामध्ये शरद पवारांनी काँग्रेस संपवली. वर्ध्यावाल्यांनी ऐकलं आणि काँग्रेस विसर्जित करणं सुरू केलं, पण तरी देखील काँग्रेसचा पंजा इथे बाकी होता. पण शरद पवार साहेबांचे आभार मानतो की त्यांनी वर्ध्यातला पंजा विसर्जित केला. आता वर्धा हे काँग्रेस मुक्त शरद पवार साहेबांनी करून टाकलं. काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती, ती अवस्था या ठिकाणी पाहायला मिळते आहे.